नमस्कार मंडळी, आज टीम सफर मराठी पोहोचली आहे ब्रह्मदेशचे राजा थिबा यांच्या रत्नागिरी येथील समाधीस्थळी। तर मंडळी, माझ्यासारखाच तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की ब्रह्मदेशच्या म्हणजेच आत्ताच्या म्यानमारच्या या राजाची समाधी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे कशी। तर चला हे जाणून घेण्यासाठी आजची सफर सुरू करूयात। किंग थिबा किंवा थिबा मिन हे ब्रह्मदेश अर्थात म्यानमारच्या कोनबॉंग राजघराण्याचे शेवटचे राजे होते। ब्रिटिश साम्राज्याच्या सैन्याने 29 नोव्हेंबर 1885 ब्रह्मदेशचा पराभव केला तेव्हा थिबा राजाचे हे राज्य संपुष्टात आले। थिबा राजांना ब्रिटिशांनी 1885 इथे रत्नागिरीमध्ये आणलं होतं। त्यांना फडकेवाडा आणि आता म्हणजे आत्ताचा DSP बंगला आहे ना, तिथे ते राहण्यासाठी त्यांना 2 घरं घेऊन दिली होती। आणि त्याच्यानंतर मग 1906 थिबा पॅलेसला तिथे त्यांना राजवाडा बांधून दिला। त्या राजवाड्यामध्ये 1910 त्यांना तिथे राहण्यासाठी आले आणि त्यांची राणी 1912 सुपाया गेल ही मरण पावली। त्याच्यानंतर मग राजेसुद्धा 1916 मरण पावले। त्यांची डेड बॉडी त्या 12 पासून 19 पर्यंत त्यांना तिथेच ठेवलेली होती, प्रेत ठेवलेली होती। कारण सुपाया लता ही त्यांना दफन करू देत नव्हती, त्यांना तिकडे त्या म्यानमारमध्ये त्यांना न्यायला पाहिजे होती प्रेत। त्यामुळे त्यांना तिथेच 1919 थिबा राजवाड्यामध्येच त्यांचे शव ठेवलेले होते। त्याच्यानंतर मग 1919 इथे आपल्या त्यावेळेला ब्रिटिशच होते, ब्रिटिशांनीच इथे मग त्यांची समाधी इथे बांधून ठेवली। पण हे म्हणजे ब्रह्मदेश वरून रत्नागिरीचं काय कनेक्शन आहे? ब्रह्मदेशला म्हणजे जसा आपल्याकडेच इंग्रजांनी उठाव केला होता तसाच तिकडे पण उठाव केला होता। तिकडे म्हणजे इंग्रजांविरुद्ध लढाई झाली, उठाव केला तसा ब्रह्मदेशमध्ये त्यांनी बंड केला होता। राजाने बंड नाही, त्यांनी त्यांची सावत्र आई तिने बंड केला होता। तिने इंग्रजांना भेटली होती। अच्छा, इंग्रजांना मिळाली होती ती? बरोबर, पण हे राजे इंग्रजांविरुद्ध होते। हा, इंग्रज त्यावेळेला त्यांच्या बरोबर लढाई झाली। बरं, ठीक, लढाई झाली, त्याच्यामध्ये राजा हरले, त्याच्यामुळे त्यांनी कैद केलं ना, इकडे नजर कैदेमध्ये आणलं। अच्छा, म्हणून तिकडून इकडे आले? इकडे, बरोबर, त्यामुळे त्यांना इकडे घेऊन आले। आणि त्यांना 1885 त्यांना रत्नागिरीमध्ये आणलंय। बरोबर, 1885। बरं, त्यांना विष्णू फडके त्यांचा आता म्हणजे आत्ताचा DSP बंगला त्याच्यामध्ये त्यांना राहण्यासाठी 2 बंगले दिले होते। बरं, त्याच्यानंतर त्यांना काही जागा पुरत नव्हती, त्यामुळे त्यांनी इकडे पॅलेस बांधून मागितला। 1906 राजवाड्याचं बांधकाम चालू केलं। 1910 त्यांनी ते राहायला आले त्या पॅलेसमध्ये। त्याच्यानंतर मग 1912 त्यांची राणी सुपाया गेल मरण पावली आणि त्यांना 4 मुली होत्या। बरं, चार मुली होत्या, त्याच्यातली फाया म्हणून मुलगी होती। त्यांची त्यांचे एका शिपायाबरोबर प्रेमसंबंध झाले आणि प्रेमसंबंधातून त्यांना मुलगी झाली। त्यांनी काही लग्न केलं नव्हतं। त्यांची मुलगी होती टुटू म्हणून।
ती टुटू इथेच वास्तव्याला होती. ओके. हा ती त्यांची आता इथे मुले रत्नागिरी मध्ये आहेत. अच्छा अजूनही आहेत? आहेत आहेत, वंशज आहेत. आता थिबा समाधीचे 100 वर्ष पूर्ण झाले. त्यावेळेला ती सगळी फॅमिली, ती सुद्धा फॅमिली आली होती. म्यानमारची फॅमिली आली होती. म्यानमारचा उपराष्ट्रपती पण आले होते. सगळा इथे कार्यक्रम मस्त झाला आणि त्यांना 100 वर्ष पूर्ण झाले. 1919 त्यांना इथं दफन केलं या समाधीवर. आणि ही राजाराणीची समाधी आहे. त्यांची मुलगी फाया तिची ती वरची समाधी आहे. असे इथे तिथे इथे मी प्रादेशिक वस्तू संग्रहालय याच्यामध्ये मी सर्व्हिसला आहे ना, इथेही देखभाल मी इथं करते. बरं, तुमच्याबद्दल सांगा आता, तुमचं नाव आणि तुम्ही कधीपासून करताय? मी माझं नाव अपर्णा आनंद मोहिते. मी प्रादेशिक वस्तू संग्रहालय याच्यामध्ये मी सर्व्हिस करते. तर मी माझ्याकडे हे गार्डन मला 14 मध्ये दिलं माझ्या आई ताब्यात. कारण मी म्युझियमची आहे आणि आर्किओलॉजीच्या ताब्यात हे समाधी आहेत. तर त्यांची देखभाल करण्यासाठी मला फक्त सकाळी एक म्हणजे अर्धा दिवस इकडे आणि अर्धा दिवस ऑफिसला, अशा 2 रुट्या दिलेल्या आहेत मला. त्यामुळे मी त्या करते व्यवस्थित. नाही, खूप खूप स्वच्छता आणि टापटिपणा इथला दिसतोच आहे. तुमच्या कामाचा अर्थातच ते तुमचं श्रेय आहे, नाही का? तर छान, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. तुमचे खूप खूप आभार आणि असंच काम करत राहा. ओके, थँक्यू. चालेल. एक गोष्ट तर नक्की आहे, या समाधीची निगा ज्याप्रमाणे राखली गेलेली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. हो, पण ही वास्तू पाहिल्यावर मनामध्ये एक विचार मात्र नक्की येतो की तेजस्वी इतिहास लाभलेल्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक शूरवीरांच्या समाध्या आजही दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहेत, ज्यांची अशाच प्रकारे योग्य ती निगा राखली गेली पाहिजे. तर मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला जो प्रश्न पडला होता, आय होप माझ्याप्रमाणेच तुम्हालाही त्याचे उत्तर मिळाले असेल. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट थ्रू नक्की कळवा. आणि सफर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.